Welcome all of you. Today we are going to study new grammar topic, that is change the degree. Change the degree हा grammar चा topic आज आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो. There are three types of degrees: positive, comparative and superlative. या तीनही डिग्रींचा अभ्यास करत असताना आज आपल्याला कंपेरेटिव आणि सुपरलेटिवचं पॉझिटिव्ह मध्ये कसं रूपांतर करतात ते आज आपण समजून घेणार आहोत. म्हणजे आज आपण फक्त पॉझिटिव्ह डिग्री पाहणार आहोत. कुठली डिग्री पाहणार आहोत? पॉझिटिव्ह. सो लेट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट एक्झाम्पल. पहिल्या उदाहरणापासून आपण सुरुवात करूयात. ओके, तर या ठिकाणी बघा, फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन हियर. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे स्क्रीनवर, तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिसत असेल. दिसतंय उदाहरण? यस. हु विल रीड द सेंटेन्स? नक्षत्रा, रीड दिस सेंटेन्स. नक्षत्रा, द ओअर वॉज बिगर दॅन ग्रेस, असं एक सेंटेन्स आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल द ओअर वॉज बिगर दॅन ग्रेस. चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. या ठिकाणी त्यांनी सूचनेमध्ये क्लिअर म्हटलेलं आहे का याचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायला सांगितलं. हु विल टेल मी विच डिग्री इज यूज इन दिस सेंटेन्स? ह्या वाक्यामध्ये कोणती डिग्री वापरलेली? बरं, कंपॅरेटिव्ह. यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि कशावरून? बिगर, बिगर दॅन, म्हणजे शब्दाला ई आर प्रत्यय आहे आणि त्याच्यानंतर दॅनची योजना आलेली आहे. म्हणजे ही जी रचना असते ई आर प्लस दॅन किंवा मोअर प्लस दॅन, ही रचना जी आहे ती कंपेरेटिव्ह मध्ये वापरलेली असते. म्हणजेच हे वाक्य कंपेरेटिव्ह. आता हे वाक्य आयडेंटिफाय करणं तुम्हाला गरजेचं नाही. आपल्याला गरजेचं काय? तर चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. मग हे जी डिग्री आहे त्याचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. आता पॉझिटिव्हची एक रचना आहे आणि त्या रचनेनुसार आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे. चला तर मग बघूयात हे वाक्य कशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतरित करता येईल. ओके, मग पॉझिटिव्ह मध्ये रूपांतरित करताना आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर अशा प्रकारे लिहिता येईल. याचे काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी द ओर हा सब्जेक्ट आहे, वॉज टू बीचं रूप आहे आणि बिगर दॅन ही कंपेरेटिव्ह रचना आहे आणि ग्रेस ऑब्जेक्ट आहे. आता ज्यावेळेस कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये आणि पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह मध्ये रूपांतर करतो त्यावेळेस सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, जो सुरुवातीचा कर्ता आहे आणि हे जे कर्म आहे, यांच्यामध्ये अदलाबदल होत असते. लक्षात घ्या. मग याचं उत्तर लिहिताना आता सुरुवात कशाने होईल? मग ग्रेसने. ओके, उत्तर लिहिताना ग्रेसने सुरुवात होईल. लक्षात घ्या, त्या नियमानुसार आपण समजून घेतोय. आता मी तुम्हाला पहिला नियम सांगितला का, कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करताना ऑब्जेक्टने आपल्याला सुरुवात करावी लागेल. म्हणून या ठिकाणी जे वाक्यामध्ये ग्रेस हे ऑब्जेक्ट होतं ते मी सुरुवातीला घेतलं ग्रेस. त्याच्यानंतर जे टूबीचं रूप होतं तेच मी या ठिकाणी टूबीचं रूप घेतलं वॉस. आणि त्याच्यानंतर मात्र हे जे दिलेलं वाक्य होतं कंपेरेटिव्ह मधलं प्रश्नातलं जे वाक्य आहे सेंटेन्स, इट इज पॉझिटिव्ह. म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. तर त्याची डिग्री म्हणजे पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह मध्ये किंवा कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करत असताना त्याचं जर सकारात्मक वाक्य असेल, पॉझिटिव्ह वाक्य असेल तर त्याचं निगेटिव्ह आपण करत असतो आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करत असतो. म्हणून इथं वॉज नंतर आपण नॉटचा उपयोग केलेला आहे. लक्षात घ्या, ग्रेस वॉज नॉट. त्यानंतर बिगर दॅन ही जी कंपेरेटिव्ह रचना आहे ती काढून आपण त्या ठिकाणी रचना वापरली ऍज ऍज आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह शब्द टाकला ऍज बिग ऍज. आणि शेवटी जो सुरुवातीचा करत होता द ओर तो आपण शेवटी लिहिला. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि जर नसेल तर मला पुन्हा सांगा. परत एकदा सांगतो मी, ग्रेस वॉज नॉट ऍज बिग ऍज द ओर. बेटा आता भावेश रीड द सेंटेन्स. She is one of the talented badminton player. Very good. She is one of the talented badminton players. Change into positive degree. आता या ठिकाणी आपण पहिली जी डिग्री पाहिली ही कंपेरेटिव्ह होती, बरोबर आहे. आता ही जी डिग्री आपण पाहत आहोत, कॅन यू टेल मी विच काइंड ऑफ डिग्री इज यूज इन दिस सेंटेन्स? या सेंटेन्स मध्ये या वाक्यामध्ये कोणती डिग्री वापरलेली? बरं, सुपरलेटिव. यस यस, सुपरलेटिव्ह. टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स. ओके, सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली. आणि या ठिकाणी बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या रचना आपल्याला, तुम्हाला मी अगोदर रचना सांगून देतो, तुमच्या लक्षात येईल त्या रचना लक्षात घ्या. ओके, मला याच्या ज्या रचना आहेत आता पॉझिटिव्हची तुमच्या लक्षात आली असेल, ऍज बिग ऍज किंवा सो बिग ऍज, ऍज ऍज किंवा सो ऍज ही रचना असते, म्हणजे पॉझिटिव्ह शब्द असतं. कंपेरेटिव्ह मध्ये ई आर किंवा मोर
अखिला शब्द असतो आणि त्याच्यानंतर ध्यानची योजना असते. आणि सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द किंवा अजून एक रचना असते त्याच्यामध्ये वन ऑफ द असलेली आणि वन ऑफ द नसलेली अशा दोन रचना असतात. आता या ठिकाणी बघा, शी इज वन ऑफ द टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स, चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. आता ही सुपरलेटिव्ह डिग्री याचं आपल्याला रूपांतर करायचंय. यस रोहन, स्क्रीनला टच नको करू बेटा, टच करू नको, फक्त लक्ष द्यायचंय, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि स्क्रीनकडे लक्ष द्या. ओके, त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आता याचे नियम पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचे. पहिल्यांदा जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ची रचना आलेली असेल, लक्षात घ्या बरं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर वन ऑफ द ची रचना असेल तर त्याचा पॉझिटिव्ह करताना आपण व्हेरी फ्यू किंवा नॉट मेनी, व्हेरी फ्यू किंवा नॉट मेनी यांनी सुरुवात करत असतो. म्हणून इथे उत्तरामध्ये बघा, सुरुवातीला व्हेरी फ्यू आणि कंसात नॉट मेनी दिलेला, म्हणजे दोघांपैकी एका शब्दाने आपण सुरुवात करू शकतो. लक्षात घ्या, पहिला नियम लक्षात आला सगळ्यांच्या, त्यावेळेस दिलेल्या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असेल आणि त्याचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायला सांगितलेलं असेल त्यावेळेस आपण व्हेरी फ्यू ने सुरुवात करू शकतो किंवा नॉट मेनी ने सुरुवात करू शकतो. व्हेरी फ्यू नॉट मेनी याच्याने सुरुवात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो सुपरलेटिव्ह वर्ड असतो, जो काही सुपरलेटिव्ह शब्द असतो, मला वाटतं या ठिकाणी टॅलेंटेड, यस तोच शब्द आहे, मोस्ट शब्द सुटलेला आहे मला वाटतं इथं, मोस्ट टॅलेंटेड पाहिजे होता. तर या ठिकाणी त्याच्या नंतरचे जे शब्द आहेत ते आपल्याला घ्यावे लागतात, किंवा व्हेरी फ्यू नंतर, व्हेरी फ्यू किंवा नॉट मेनी नंतर. म्हणून इथं व्हेरी फ्यू आणि नॉट मेनीच्या नंतर कोणते शब्द दिले त्याने, बॅडमिंटन प्लेयर्स. ओके, व्हेरी फ्यू बॅडमिंटन प्लेयर्स. आता या ठिकाणी हा जो सब्जेक्ट म्हणून आपण आता घेतला, हे ऑब्जेक्ट जे होतं बॅडमिंटन प्लेयर्स, ते सब्जेक्ट म्हणून घेतलं, ते प्लुरल आहे, अनेक वचने आहे, आणि इकडे वर्तमान काळात शी इज, म्हणून इथं आता आपल्याला टू बीच्या रूपामध्ये बदल करावा लागलाय. का बदल झाला तुमच्या लक्षात आलेला आहे, आता मी सांगितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलेला असेल, बिकॉज हिअर द सेंटेन्स द सब्जेक्ट बॅडमिंटन प्लेयर्स इज प्लुरल. या ठिकाणी आता हा सब्जेक्ट जो आहे तो प्लुरल आहे, अनेक वचने आहे, म्हणून या ठिकाणी इज न वापरता आपण आर वापरलाय. आणि त्याच्यानंतर रचना वापरली आपण ॲज टॅलेंटेड ॲज. ओके, आणि शी हा जो करता होता त्याचं ऑब्जेक्टमध्ये रूपांतर करताना जसं आपण चेंज वाईज करत असतो, द्वितीयामध्ये रूपांतर करतो, तसं या ठिकाणी हरमध्ये त्याचं रूपांतर केलं. ओके, व्हेरी फ्यू नॉट मेनी बॅडमिंटन, व्हेरी फ्यू नॉट मेनी दोन्ही बोलण्याची गरज नाही, फक्त व्हेरी फ्यू म्हटलं तरी चालेल. व्हेरी फ्यू बॅडमिंटन प्लेयर्स आर ॲज टॅलेंटेड ॲज हर, किंवा नॉट मेनी बॅडमिंटन प्लेयर्स आर ॲज टॅलेंटेड ॲज हर. याच्यामध्ये एकच बदल असतो. दोन्ही सेंटेन्स आपण पाहिले, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह पाहिलं आणि सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह पण पाहिलं. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ची जर रचना असेल तर आपण व्हेरी फ्यू ने सुरुवात करतो. आणि जर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो सुपरलेटिव्ह शब्द असतो त्याच्यानंतरचे शब्द आपण त्याच्यापुढे व्हेरी फ्यूच्या पुढे घेत असतो, जसं आपण बॅडमिंटन प्लेयर्स इथे घेतलं आणि त्या सब्जेक्ट म्हणून घेतलं, त्यानंतर आता टू बीचं रूप त्याला अनुसरून आपण घेतलेलं आहे. वरती वर्तमान काळ होता, हीच टू बीचं रूप होतं, परंतु आपण इथं आर घेतलं. का आर घेतलं तुमच्या लक्षात आलेलं, इकडे प्लेयर्स हा नेक्वचनी शब्द होता म्हणून आर घेतलं. त्यानंतर आपला पहिल्या याच्यामध्ये जो नेम आपण पाहिला होता तोच ॲज टॅलेंटेड ॲज, आणि नंतर जो शी हा करता होता त्याची द्वितीय आपण वापरली हर. ओके भावेश, समजलं बेटा का नेम इंग्रजीमध्ये सांगू? ओके ओके, दोनही सेंटेन्सेस समजून घ्या, दोनही सेंटेन्सेस लक्षात घ्या. नक्षत्र समजलं? नक्षत्र समजलं? रोहन, आदित्य, यस. दिस इज रेकॉर्डेड सेशन, हे रेकॉर्डेड सेशन आहे, संध्याकाळी पुन्हा मी तुम्हाला ते आपल्या ग्रुपला टाकणार आहे. ओके, यस. तिसऱ्या सेंटेन्स कडे जायचं आपण, कारण हे दोन धंदे आहेत ज्यांचा माईक अजूनही त्यांनी कनेक्ट केलं नाही, कारण त्यांना मी काय बोलतोय त्यांना समजत नसेल, ते फक्त इन्वॉल्व आहेत आपल्या या क्लासमध्ये, फक्त त्यांना समजत नसेल, आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नसेल आणि त्यांचाही आपल्यापर्यंत येत नाही. ओके, थर्ड सेंटेन्स पाहूयात आपण, सेंटेन्स नंबर थर्ड. यस आदित्य वाजबेटा, सेंटेन्स नंबर थर्ड. Lodger is the most important festival in the certain areas of Arunachal. Very good. Lodger is the most important festival in certain areas of Arunachal. Okay. Aditya, tuch mala sang kutli degree vaparleli beta yachyamade? Are
यस अरे पुढचे सेंटेन्सेस येऊन गेले काय अर्थ नाही सुपरलेटिव माझ्याकडनं ब्रॅकेट यस यस मोस्ट इम्पॉर्टंट आहे सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे मी थोडा बॅक येतोय ओके ना मी इथून सुरुवात करतोय पहिल्यापासून यस कारण ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे त्या सेंटेन्स पर्यंत येतोय मी परत ओके ओके हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे मोस्ट इम्पॉर्टंट वापरलेला आहे आणि आता या ठिकाणी बघा वन ऑफ द आहे का नाही लक्षात घ्या वरचं दोन नंबरचं वाक्य आणि तिसरं वाक्य हे दोनही वाक्य आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचं याच्यामध्ये वन ऑफ द नाही वरचं पण वाक्य सुपरलेटिव्ह होतं हे पण सुपरलेटिव्ह आहे मग एक नियम लक्षात घ्यायचा आपल्याला सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह करताना जर वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना असेल तर आपण व्हेरी फ्यूने सुरुवात करतो आणि वन ऑफ द ची रचना नसेल तर आता या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये सुरुवातीला शब्द दिसतोय काय शब्द दिसतोय काय शब्द दिसतोय नो अदर नो अदर यस व्हेरी गुड म्हणजे जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द नसेल तर त्याचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करताना आपण नो अदर ने सुरुवात करतो हा पहिला नियम लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरा नियम सेम आहे दुसऱ्या वाक्याचे जे नियम सांगितले तेच इथं लागू आहेत फक्त काय करायचं व्हेरी फ्यू वापरायचा का नो अदर वापरायचा ते कशावर डिपेंड आहे वाक्याच्या रचनेवर दोन्ही वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचे आहेत पण वन ऑफ द हा शब्द जर आलेला असेल तर त्या वाक्याच्या उत्तराची सुरुवात पॉझिटिव्ह करताना व्हेरी फ्यू ने करायची किंवा नॉट मेनीने आणि जर वन ऑफ द नसेल तर त्या ठिकाणी नो अदर ने सुरुवात करायची ओके यस मग या ठिकाणी नो अदर ने सुरुवात केली पुढचा नियम तोच आहे जो सुपरलेटिव्ह शब्द आहे द मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्या पुढच्या शब्दांनी आपण सुरुवात केलेली फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल हा जो पूर्ण शब्द आहे पूर्ण ही जी फ्रेज आहे फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल ते पूर्ण मी नो अदरच्या पुढे लिहिलं नो अदर फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल आता या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये टूबीचं रूप वर्तमानकडे आहे म्हणजे दिलेलं वाक्य वर्तमानकडे असल्यामुळे दिस सेंटेन्स इज इन प्रेझेंट टेन्स सो वी यूज इज हियर म्हणून आपण अरुणाचल नंतर पुन्हा या ठिकाणी टूबीचं रूप इज वापरलं त्यानंतर ॲज ॲजची रचना घेतली आपण द मोस्ट इम्पॉर्टंट याचं पॉझिटिव्ह शब्द आहे इम्पॉर्टंट आणि त्याच्या मागे पुढे आपण ॲज ॲज लावला ॲज इम्पॉर्टंट ॲज आणि लोसर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर तयार केलं नो अदर फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल इज ॲज इम्पॉर्टंट ॲज लोसर अशा पद्धतीने आपण त्याचं रूपांतर केलं ओके परत एकदा नियम सांगू बेटा टेल मी यस भावेश समजलं बेटा यस जास्त घाई करणार नाहीत आपण बरेचसे सेंटेन्सेस आहेत पण समजणं खूप महत्वाचं आहे आता आपण सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करतोय ते आपण समजून घेतोय याचे महत्वाचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत जर आता माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची तुम्हाला दोन्ही वाक्य समजलेली आहेत जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द असेल वन ऑफ द ची रचना असेल तर त्याचं पॉझिटिव्ह करताना त्याचं रूपांतर कशामध्ये करणार तुम्ही कशामध्ये करणार व्हेरी फ्यू किंवा व्हेरी फ्यूच्या ऐवजी काय वापरणार नॉट मेनी एक तर व्हेरी फ्यू वापरा किंवा नॉट मेनी वापरला दोघांपैकी एक वापरला तरी चालेल त्याच्यानंतर दुसरा नियम दुसरा महत्वाचा प्रश्न माझा सॉरी नियम नाही दुसरा महत्वाचा प्रश्न आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर वन ऑफ द ची रचना नसेल तर त्याचं पॉझिटिव्ह करताना कोणता शब्द वापरणार नो अदर शब्द आपल्याला वापरायचा आहे त्याच्यानंतर आता पुढचे नियम दोघांचे सारखे आहेत ओके त्याच्यानंतरचा नियम असा आहे का दिलेल्या वाक्यातला जो सुपरलेटिव्ह शब्द आहे जो सुपरलेटिव्ह शब्द आहे त्या सुपरलेटिव्ह शब्दानंतरचे जे शब्द आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत कोणत्या व्हेरी फ्यू आणि नो अदर नंतर म्हणून मी या ठिकाणी द मोस्ट इम्पॉर्टंट याच्यानंतरचे जे शब्द होते फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल ते पूर्ण घेऊन टाकलं आणि त्याच्यानंतर काळानुसार मग या ठिकाणी टूबीचं रूप आता जर हा जे ऑब्जेक्ट आपण इकडे घेतलेलं आहे ते एक वचनी असेल तर जे दिलेलं आहे तेच टूबीचं रूप आपण वापरणार आहोत इथं तसं नव्हतं इथं ऑब्जेक्ट हे अनेक वचनी होतं म्हणून आपण ईच्या ऐवजी आर वर्तमानकाळ टूबीचं रूप वापरलं त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बदल लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मात्र पॉझिटिव्हची जी रचना आहे ॲज ॲज आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह शब्द ती रचना लक्षात घ्या बघा मी परत तुम्हाला महत्वाचे नियम सांगतोय ॲज इम्पॉर्टंट ॲज म्हणजे ॲज ॲजच्या मध्ये पॉझिटिव्ह शब्द आणि शेवटी जो सुरुवातीचा कर्ता आहे तो आपल्याला शेवटी ऑब्जेक्ट म्हणून घ्यायचा आहे मग आता दुसऱ्या वाक्यामध्ये प्रोनाऊन शी हे सब्जेक्ट होतं त्याचं रूपांतर आपण द्वितीयामध्ये केलं
सेकंड पर्सन मध्ये केला हर मध्ये, आणि लोजर हा तिसऱ्या वाक्यामध्ये होता तो आपण इकडे शेवटी त्यात तो ऍज इट इज घेतला. ओके, जर प्रोनाऊन असेल तरच हा बदल होतो, जर प्रोनाऊन नसेल करता म्हणून तर त्याच्यामध्ये बदल होत नाही, लक्षात घ्या. ओके, यस. थर्ड सेंटेन्स घ्यायचं भावेश. ओके ओके, नाव नेक्स्ट सेंटेन्स, सेंटेन्स नंबर थर्ड. यस, परत एकदा सांगतो, दिस इज रेकॉर्डेड सेशन, आपलं हे रेकॉर्डेड सेशन आहे. सॉरी, उत्तर पण माझ्याकडनं क्लिक होऊन गेलं. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. आता हे चौथं जे सेंटेन्स आहे, हे जे सेंटेन्स आहे हे कुठल्या डिग्रीतलं आहे भावेश? विच डिग्री इज यूज हिअर? कंपॅरेटिव्ह. Comparative. How can you say it is comparative degree? Stronger शब्द. Yes, yes. Stronger than. Stronger than ही रचना त्या ठिकाणी आलेली. Strong या शब्दाला यार प्रत्यय आणि than त्याच्यानंतर वापरलेला, म्हणून stronger than. The will must be stronger than the skill. आता या ठिकाणी अतिशय सोपं आहे. The will हा सब्जेक्ट आहे आणि the skill हे ऑब्जेक्ट आहे. आता पहिलं जे सेंटेन्स आपण सोडवलं होतं त्याच पद्धतीने हे सेंटेन्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग या ठिकाणी चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करताना आपण द ऑब्जेक्ट, जे त्या सेंटेन्स मधलं जे ऑब्जेक्ट आहे द स्किल, त्याच्याने आपण सुरुवात करणार आहोत. म्हणून उत्तरामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल द स्किलने आपण सुरुवात केलेली. आता या ठिकाणी द विल हा सब्जेक्ट आहे. ओके, यस यस. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. द विल हा सब्जेक्ट आहे आणि मस्ट हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण मस्ट नॉट, पहिल्या वाक्यामध्ये मी तुम्हाला नियम सांगितला होता, जर दिलेलं वाक्य कंपॅरेटिव्ह मधलं होकारार्थी असेल तर त्याचं उत्तर हे आपल्याला नकारार्थी म्हणजेच निगेटिव्ह करावं लागतं. म्हणून आपण इथं सुद्धा मस्ट नंतर नॉट वापरला. मस्ट नॉट बी, त्याच्यानंतर बी वापरला. मस्टंट बी किंवा मस्ट नॉट बी वापरला तरी चालेल. त्याच्यानंतर स्ट्रॉंगरची पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर केलं आपण ॲज स्ट्रॉंग ॲज, आणि जो सुरुवातीचा करता द विल तो शेवटी घेतला. ओके, द स्किल मस्ट नॉट बी ॲज स्ट्रॉंग ॲज द विल, अशा पद्धतीने आपण त्याचं रूपांतर केलं. ओके, यस, समजलं बेटा? समजलं आदित्य, रोहन? हो सर. ओके, रोहन, लावण्या? हो सर. ओके, नक्षत्रा? ओके, मग पहिलं सेंटेन्स वाचून त्याचं उत्तर मला कोण सांगेल? लावण्या वाच, त्याचा आवाज येत नाही. लावण्या? द ओवर वॉज बिगर दॅन ग्रेस. आन्सर इज ग्रेस वॉज नॉट ॲज बिग ॲज द ओवर. व्हेरी गुड. या ठिकाणी काय बदल केलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांच्या जागेमध्ये बदल केलेला आहे. उत्तर लिहिताना आपण ऑब्जेक्टने सुरुवात केली आणि दिलेलं वाक्य हे होकारार्थी होतं म्हणजेच पॉझिटिव्ह होतं, म्हणून त्याचं निगेटिव्ह केलं आपण. मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंग्रजीमध्ये मुद्दाम बोलत नाही, कारण या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह शिकतोय म्हणून तो तुमचा गोंधळ नको व्हायला. म्हणून ग्रेस त्यानंतर टू बीचं रूप घेतलं आपण, वॉज त्याच्यानंतर नॉट वापरला निगेटिव्ह करण्यासाठी, आणि ॲज बिग ॲज ही पॉझिटिव्ह रचना वापरली, आणि सुरुवातीचा जो सब्जेक्ट होता तो घेतला द ओर. ओके, सेकंड सेंटेन्स. हा बोल बेटा, बोल. सर, आपण तुम्ही बोललेलं ब्रॅकेट मध्ये चेंज इन टू पॉझिटिव्ह मध्ये ते निगेटिव्ह पाहिजे ना? नाही बेटा, आपण इट इज डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, अँड द सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह फॉर्म. हे जे वाक्य ना द ओर वॉज बिगर दॅन ग्रेस, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर आहे? त्या वाक्याचं आपल्याला म्हणजे कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करताना आणि पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये रूपांतर करताना आपल्याला नकारार्थी, जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी आपल्याला वापरावं लागतं. इट इज निगेटिव्ह सेंटेन्स. यस, इट यू आर करेक्ट, तुझं म्हणणं बरोबर आहे. काही इथं सूचना निगेटिव्ह पाहिजे होती, परंतु आपण इथं डिग्री चेंज डिग्री पाहतोय. आपण काय पाहतोय? चेंज डिग्री. सो चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री इज द करेक्ट इन्स्ट्रक्शन गिवन हियर. ओके, सेकंड सेंटेन्स नक्षत्र वाचून सांग बेटा उत्तर. हो सर. शी इज वन ऑफ द टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स. आन्सर, व्हेरी फ्यू बॅडमिंटन प्लेयर्स आर ॲज टॅलेंटेड ॲज हर.
ओके बदल कसा झालाय तुमच्या लक्षात आला असेल वन ऑफ द ची रचना होती म्हणून आपण व्हेरी फ्यू वापरलेला आहे त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह शब्दानंतरच बॅडमिंटन प्लेयर्स हा आपण या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर टू बीचं रूप आपण इज न वापरता त्या कर्त्यानुसार आर हे टू बीचं रूप वापरलंय आणि टॅलेंटेड ऍज टॅलेंटेड ऍज ही रचना घेऊन शीचं रूपांतर द्वितीयामध्ये हर मध्ये केलेलं आहे ओके यस भावेश सांग थर्ड सेंटेन्स लॉरा इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन द सेंट्रल ऑफ अरुणाचल रीराइट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग पॉसिबिलिटी आंसर आहे नो no other festival is certain celebrated certain area of Arunachal is an important as Lohri Lozar okay listen carefully Lozar is the most important festival in certain areas of Arunachal आता या वाक्याचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आणि वन ऑफ द नसलेलं हे सेंटेन्स आहे मग ज्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द ची रचना नसेल तेव्हा त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये करताना आपण नो अदरने सुरुवात करतो ओके नो अदर फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल इज ऍज इम्पॉर्टंट ऍज लोसर बाकीचे नियम आपण दुसरं वाक्य पाहिलं त्याच पद्धतीचं नो अदरची रचना केल्याच्या वापरल्याच्या नंतर दिलेल्या वाक्यातला जो सुपरलेटिव्ह शब्द आहे मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यानंतरचे जे वाक्य आहे ते आपण याच्यानंतर घेतलं फेस्टिवल इन सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल आणि त्यानंतर दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं होतं तर वर्तमान काळी टू बीचं रूप होतं ईज आणि या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट हा सिंग्युलर असल्यामुळे अरुणाचल इथं आपण ईजचा उपयोग केला त्याच्यानंतर मात्र आपल्याला दिलेली जी डिग्री आहे जे विशेषण आहे ते पॉझिटिव्ह रूपात लिहावं लागेल म्हणून आपण ऍज इम्पॉर्टंट ऍज ही रचना केली आणि सुरुवातीचा जो सब्जेक्ट होता राहिलेला तो आपण शेवटी घेतला लोअर सर ओके नाव नंबर फोर आदित्य सांग बेटा द विल मस्ट स्ट्रॉंगर दॅन द स्किल चेंज इन पॉझिटिव्ह डिग्री द स्किल मस्ट नॉट बी स्ट्रॉंगर ऍज द विल द स्किल मस्ट नॉट बी ऍज स्ट्रॉंग ऍज द विल ओके पहिलं आणि चौथं वाक्य सारखं आहे दुसरं आणि तिसरं वाक्य सुद्धा सारखं आहे फक्त त्या ठिकाणी रचनेचा बदल आहे एवढं लक्षात घ्या ओके तर चौथ्या वाक्यामध्ये आता आदित्यने जे आपल्याला वाचून सांगितलं द स्किल आपण ऑब्जेक्ट जे होतं ते सुरुवातीला उत्तरामध्ये घेतलं त्यानंतर दिलेलं हेल्पिंग वर्बला आपण नॉट लावला मस्ट नॉट त्यानंतर बी दिलेलाच आहे त्या ठिकाणी ऑलरेडी आणि नंतर स्ट्रॉंगरची पॉझिटिव्ह रचना आपण केली काय रचना केली स्ट्रॉंगरची पॉझिटिव्ह ऍज स्ट्रॉंग ऍज ओके आणि नंतर शेवटी आपण जो सब्जेक्ट होता तो आपण घेतला द विल अशा पद्धतीने आपण याचं रूपांतर केलेलं आहे ओके यस शेवटचे काही दोन तीन मिनिटं आपल्याला लिंकचे शिल्लक आहेत किंवा